भोरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त उन्नती महिला प्रतिष्ठानकडून विधवा अर्थात गंगा भगीरथी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जुन्या परंपरेला छेद देत विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांना हळदी कुंकूचा सुवासिनीचा मान देऊन सन्मान करण्यात आलाय. गंगा भागीरथीच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करणं या उद्देशाने उन्नती महिला प्रतिष्ठानकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जुन्या रीतिरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाद्वारे महिलांनी एक नवा अध्याय सुरू केलाय. या दरम्यान हळदी कुंकूसाठी उपस्थित असलेल्या गंगा भगीरथी महिला त्यांच्या सन्मानाने भारावून गेल्या होत्या. उन्नती महिला प्रतिष्ठानाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं नागरिकांनी कौतुक केलं. मी गंगा भारती या महिलांसाठी आज हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला आहे. तर आज मी प्रमुख पाहुणे कोणी यालाही न बोलवता या महिलांनी खूप प्रजनन वगैरे केलं. या महिलांच्या हस्तेच जिजाऊ मातोला आणि सावित्रीबाईंना पण हार घातले आणि या महिलांसाठी मी आज हळदी कुंकाचा कार्यक्रम केला. प्रथमतः हळदी कुंकू लावले, त्यांना तिळगुळ दिले आणि निरंजन हे वाण घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या महिलांना समाजात स्थान मिळावे, आम्हाला जसं स्थान मिळतं तसं त्यांनाही आमच्या बरोबरीनं स्थान मिळावं यासाठी हा उपक्रम मी राबवला आहे. भरपूर प्रतिसाद मला आज मिळाला आहे. काय मला माझ्या म्हणजे मला काय बोबडीच होती माझी की मला सांगता पण येत नाही. मला पण वाटलं नव्हतं की एवढ्या महिला येतील. हा आमचा उन्नती महिला प्रतिष्ठानचा दरवर्षीचा उपक्रम असतो. मी झोपडपट्टीत कार्यक्रम करते पण मला ह्या वर्षी वाटलं की ह्या महिलांसाठी कुठेतरी कार्यक्रम करावं आणि गावोगावी हा कार्यक्रम घ्यावा आणि मी त्याच्यासाठी मी स्वतःचं प्रतिनिधित्व करणार आहे.